व्यक्तिमत्व चांगले पंच आणि चांगले आक्रमक खेळाडू म्हणून आंद्रे सर मैदानामध्ये गेलेला आहे. या ठिकाणी फणस डोंगरी टीमचा प्रमुख फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आहे तो म्हणजे नरेश त्याच्या बरोबरीने असेल अक्षय जाधव नाव स्ट्रायकिंग एंडला. यस गेम इज ऑन. डावाला सुरुवात झाली. पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज तयार झालाय. परेश बघत आहे खेळाडू राईट टाइम ओवर द विकेट. पहिला बॉल उडवला नरेश सावंत ऑन साईडला. पहिल्याच बॉलवरती आक्रमण. पटू आणि इथे मात्र एंटरटेनमेंट. गोटे अंपायर संपूर्ण मैदान आता धावून घेतील. अगदी व्यासपीठासमोर आले. षटकारानंतर मात्र इथे आनंद साजरा करत असताना त्याला निलेश पाटील पन्नास डोंगरी संघाचे पॅकर्स निलेश नाकवा आपण देखील व्यासपीठ दिया. कारण जेव्हा जेव्हा पन्नास डोंगरी संघ प्रत्येक स्पर्धामध्ये खेळतो तेव्हा त्या संघाचे खंदे पुरस्कर्ते म्हणून ज्यांच्याकडे पाहिला तर षटकार. यस लेट पण थेट षटकार नरेश सावंत. आणि इथे आपण जर का पाहिलं आज प्रचंड दुःखामध्ये आहेत या ठिकाणी गोट्याबाई. परंतु तरी देखील या स्पर्धेमध्ये ते खऱ्यातनं कलाकार म्हणून त्यांची उपस्थिती. नरेश सावंतचा पुढचा फटका इनसाइड आउट. हा फटका फसलाय. हरेश मुंडे आहे डीपमध्ये त्यांनी पकडला झेल. नरेश सावंत संपलाय या ठिकाणी खेळ. प्रीतम दादांच्या वाढदिवसानिमित्त ठेवला टीके चषक. नरेश सावंत या खेळाडूचा खर तर मी आवाज उल्लेख करील. दोन वेळा खर तर रायगड प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये मोठ्या स्पर्धेमध्ये वीर मराठा या संघाचं त्याने नेतृत्व केलंय. खरं तर असा हा खेळाडू चांगला फटका होता. त्यानंतर आपण पहिला थोडे स्टेप आउट होऊन अगदी व्ही सेपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर हरेश मुंडेने काय अफलातून झेल पकडला. हा पहिला धक्का बसला बॅटिंग करताना फणस डोंगरी संघाला. डीजे लक्ष द्या. त्यांच्याच त्या ठिकाणी सिग्नल आहेत. डीजेला अगदी योग्य माहिती पोचली कोणता सॉन्ग प्ले केला जाईल. आणि त्यानंतर वेगळी अदाकारी तुम्हाला खरं तर गोट्या अंपाऱ्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. तर नवीन फलंदाज गेला या ठिकाणी चेतन. तिसऱ्या क्रमांकामध्ये आज ओमकार हरपाल या टीममध्ये नाही आहे. सातत्याने भ्रमंती करणारा खेळाडू व्यावसायिक दर्जाचा क्रिकेट खेळणारा खेळाडू सध्या आपण पहिला कलकत्ता बाउंड्रीवरती आहे आणि एक महिना तो त्या तिकडे व्यस्त असेल. प्रोफेशनल क्रिकेटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं असा हा खेळाडू. चेतन मैदानाच्या आतमध्ये आला आहे. पुढचा बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिला आहे. बॅट अँड पॅटच्या मधून बॉल निघून चालला आहे. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सन्माननीय विश्वाजी भगत साहेब क्रिकेटला धर्म मानणारे क्रिकेटची खरं तर पूजा करणारे हे व्यक्तिमत्व आणि ज्यांच्या माध्यमातून गेले कित्येक वर्ष आपण उसारली नगरीमध्ये खरं तर रायगड ग्रामीण क्रिकेटमधलं सर्वोत्कृष्ट नाईट स्पर्धेचं आयोजन पाहिलं त्या स्पर्धेचे दमदार आयोजक विश्वाजी भगत साहेब यांच्याकडून डी के चषक स्पर्धेला आणि खऱ्या हातानं समाजसेवक दत्ताजी कांबळे साहेब आपल्या संपूर्ण या टीमला त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं आपण मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करूया. सध्या लाईव्हच्या माध्यमातून ते स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं मनपूर्वक स्वागत. कम बॅक. खरं तर इथे कम बॅक केलं. बघा पहिला बॉल षटकार आल्यानंतर परेश भगतनं कमालीचं कम बॅक केलंय या संपूर्ण षटकामध्ये. पॉवर प्लेचं हे षटक सुरुवात मात्र धमाकेदार करून दिली होती नरेश सावंतने आणि त्यानंतर मात्र कम बॅक करत असताना मैदानाच्या आतमध्ये उसारली हा संघ. चांगलं कम बॅक. ओव्हर द विकेट स्विच इटचा प्रयत्न केलाय आणि इथे देखील हा प्रयत्न अपयशी राहिला. आणखीन एक डॉट बॉल सलगचे आपण पहिले तर चार चेंडू निर्धाव फेकले. या षटकातील पाच चेंडूंचा खेळ संपलाय आणि अजूनही एका बॉलचा खेळ बाकी आहे. सहा धावा धाव फलकावरती आहेत. गोट्या अंपायर आज आपण पाहिला खरं तर आयोजकांच्या विनंतीला मान देऊन दोन दिवसामध्ये एंटरटेनमेंट करण्यासाठी या ठिकाणी दाखल आणि त्यांची मात्र एक तुम्हाला आगळी वेगळी अदाकारी या संपूर्ण स्पर्धेमध्ये इथे पाहायला मिळेल. परेश भगत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकमध्ये. यावेळेस यॉर्कचा प्रयत्न गुटगा टेकला होता त्यानंतर पॅडो स्वीप केलं.
अलॉन्ग द कार्पेट बॉल गेला शॉर्ट फाइन लेगला आणि त्यानंतर मात्र वेगवान सिंगल पूर्ण करत असताना चेतन आणि अक्षय हे दोन फलंदाज पहिल्या षटकाचा वाजवी खेळ या ठिकाणी संपला गेला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्येचा आपण विचार केला तर एक गडी बाद 7 धावा डीजे पहिलं षटक परेश भगतचं आपण पाहिलं ज्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर त्याने कमालीचं कमबॅक केलं फक्त एकच रन दिली पाच बॉलमध्ये आणि एक महत्त्वाचा विकेट नरेश सावंतला त्याने बाद केलं हे कमबॅक होतं परेश भगतचं हे कमबॅक होतं उसारली संघाचं आणि इथे मात्र आता पुन्हा एकदा आक्रमण करावे लागेल मोठी भागीदारी आता फणदोगणी संघाला मात्र या इनिंगमध्ये सेट करावी लागेल खऱ्या तर आपण पाहिलं मागील दोन दिवस अगोदर आपण पाहिलं तर नावड्याची स्पर्धा अक्षरशः उसारली संघानं गाजवली जय हनुमान क्रिकेट क्लब नावडे यांच्या माध्यमातून आमदार चषक 2023 त्या स्पर्धेमध्ये खार्डी संघासोबत तिसऱ्या सामन्यामध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं सुपर एटमध्ये हा संघ दाखल झाला होता आज मात्र पुन्हा एकदा नवीन स्वप्ने घेऊन हे दोन्ही संघ या ठिकाणी या स्पर्धेमध्ये दाखल होत असताना दुपारचं सत्र आहे दुपारचं सत्रातील पहिल्या फेरीमधला हा खरंतर तिसरा फ्रेश सामना आहे आणि या फणस डोंगरी आणि आपण पाहिलं उसारली या दोन टीमच्या दरम्यान हरेश मुंडेचा पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न होता आणि इथे आपण पाहिला बॉल आणि चेंडूचा खरं तर बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळलेला नाही आहे आणि यावेळेस आपण जर का पाहिला तर हा निर्धाव चेंडू पाच चेंडू त्याने फेस केले चेतनने आणि फक्त एक रनचं योगदान स्मशान शांतता खरं तर फणस डोंगरी टीमच्या खेम्यामध्ये मैदानाच्या उजव्या बाजूला आनंद मेळावा फेस्टिवल चालू आहे पुन्हा एकदा स्विचिटचा प्रयत्न जर का तिथे जर का तेवढे पाकप नसतं तर संपूर्ण फणस डोंगरी संघाचे समर्थक तुम्हाला त्या डोंगरावरती पाहायला मिळाले असते परंतु आज डगआउट्स पूर्ण पॅक झाला आहे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर पॅवेलियन तुम्हाला पाहायला मिळतं खचाखच भरलेला आज खरं तर दुसरा दिवस उद्यापासून तुम्हाला तीन दिवसामध्ये प्रचंड प्रेक्षकांची गर्दी आज या मैदानाच्या अवतीभोवती तुम्हाला खऱ्यातनं पाहायला मिळेल ओव्हर द विकेट यावेळेस देखील धीम्या गतीने टाकला बॉल हरेश मुंडे डोक्यावरती हात ठेवतोय कारण अगदी लेगस्टिक जवळून हा बॉल निघून गेला पंचांचा इशाराला वाईट बॉल अतिरिक्त रन्स मात्र मिळेल बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा फणस डोंगरी संघाला एकूण धावसंख्येचा आपण विचार केला तर 8 धावा धावफलकावरती आहेत आणि गडी बाद झाला एक या स्पर्धेमध्ये खरं तर 55 टार्गेट चेस केलं होतं आवरे संघाने तो उच्चांक राहिला कारण कालपासून धावा फार कमी या मैदानाची पाहायला मिळाल्या फुलर लेनचा बॉल अलॉंग द कार्पेट मिड विकेटमध्ये बॉलला ढकललाय अजून एक सिंगल रन मिळेल आणि बऱ्याचशा अवधीनंतर मात्र अक्षय जाधव हा खेळाडू पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला आला आहे या इनिंगमध्ये 1.4 चेंडूचा खेळ संपलाय आणि त्या 3 चेंडूचा खेळ संपला 10वा चेंडू असेल 10व्या चेंडूमध्ये तो स्ट्रायकिंग एंडला आला आहे आज खरं तर ओमकार हरपाल टीममध्ये नाही आहे त्यामुळे जबाबदारी वाढेल अक्षय जाधवची जबाबदारी वाढेल चेतनची पण तो चेतन पूर्णपणे अपयशी ठरलाय कारण चांगली गोलंदाजी या ठिकाणी उसारली संघाकडून पाहायला मिळाली तेवढीच चांगली फिल्डिंग उसारली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली ओव्हर द विकेट हरेश अक्षयसाठी डान्सिंग डाऊन द विकेट मिड ऑफच्या दिशेमध्ये हा फटका त्यानंतर मात्र वेगवान सिंगल सिंगलला प्राधान्य दिलंय आणि एका रनच्या मदतीने मात्र धावसंख्येत वाढ एकूण धावा धावफल कधी पाहायला मिळतील त्या म्हणजे 10 धावा संजय भगत वन ऑफ द लिजंड प्रचंड अनुभव प्रदीर्घ काळाचा अनुभव असणारा हा खेळाडू टीम स्क्वॉडमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय कदाचित एका षटकाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर देखील येईल कारण प्रचंड अनुभव या खेळाडूकडे आहे लोअर फुल टॉस बॉल पॅडरशिप करण्याचा प्रयत्न पंचांचा बोट अवकाशाकडे लेग बिफोर द विकेट LBW स्वरूपात मात्र आणखीन एक धक्का बसला तो म्हणजे फणस डोंगरी टीमला खेळाडू बाद झाला चेतन षटक आपण पाहत्या खरं तर दुसरा षटक मार्गस्थ आहे आणि इथे आपण जर का पाहिलं तर हा विकेट मिळाला तो म्हणजे उसारली संघाला
आज दुसरं पर्व आहे डी के चषक 2023 आणि दुसऱ्या पर्वामध्ये आपण सध्या आहोत आणि गेले कित्येक वर्ष सातत्यपूर्णाचं आयोजन आपण पाहिलं विश्वाजी भगत साहेबांचं उसारी नगरीमध्ये आणि नेहमी त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर उद्घाटनीय मान्यवर म्हणून सन्माननीय प्रीतमदादा म्हात्रे साहेबांची उपस्थिती. येस डेफिनेटली बघा जर तुम्ही आता गार्ड मैदानाच्या आतमध्ये परिधान केला तर 2 रनची पॅनल्टी असेल. गार्ड तुम्ही डगआउटमध्ये घालून रेडी राहा आणि तेव्हाच मैदानामध्ये उतरा आणि जसा एखादा खेळाडू बाद होईल तेव्हा सर्कलच्या बाहेर तो खेळाडू मैदानाच्या बाहेर येण्या अगोदर तुम्ही अगदी लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. जेणेकरून वेळ वाचेल आणि अतिशय चांगली शिस्तबद्धता या क्रिकेट स्पर्धेला मिळेल. त्यामुळे प्लीज सहकार्य करा. या षटकामध्ये खरंतर नवीन फलंदाज आता आलाय टॉम पवार. मधल्या फळीतला अतिशय आक्रमक असा खेळाडू टॉम. अखूट टप्प्याचा बॉल आतली कडा घेतली इनरेज लागली त्यानंतर मात्र विकेट किपर राकेशच्या हातामध्ये हा चेंडू विसावला. 2 षटकं संपली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा आपण एकंदरीत विचार केला तर 2 गडी बाद 10 अशी धावसंख्या मात्र धावफलकावरती तुम्हाला इथे पाहायला मिळेल. गतवर्षी गोट्या सर खरं तर उसारी नाईट स्पर्धेमध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये लिजन खेळाडू अविनाश जाधव सर शंतनू गायचोर त्याचबरोबरीने आपण पाहिला तर भरत लोहार उमेश मांजरेकर यासारखीच दिग्गज मंडळी त्या स्पर्धेमध्ये उद्घाटनीय सामन्यासाठी आले होते आणि त्यांच्याबरोबरीने आय पी एल स्टार खरं तर सिद्धेश लाड हे देखील आले होते आणि हे वैशिष्ट्य राहिले आणि असं म्हटलं तर खरं तर आपण पाहिलं वावगं ठरणार नाही आहे. सूर्यकुमार हा खेळाडू अगदी 2017-18 स्पर्धेमध्ये तो आला होता ॲज अ खरं तर गेस्ट म्हणून आणि खूप चांगला खेळ देखील त्यांचा आम्ही पाहिला होता त्या मैदानावरती टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा देखील खेळला तो आणि त्यानंतर मात्र आजच्या घडीला संपूर्ण जगातला नंबर 1 T20 खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि काल देखील त्याने आपल्या आयुष्यातील आणखीन एक मोठी इनिंग साकारली. हा देखील योगायोग उसारली गावाचा. 3रा षटकामध्ये गोलंदाज तयार. हा फटका फसलाय हरेश मुंडेकडून मात्र चूक होणार नाही आहे. या टीममधला हा सर्व गुण संपन्न असा खेळाडू आणि इथे आपण पाहिला तर गोलंदाज होते राहुल श्रेष्ठ त्यांना मात्र पहिल्या बॉलवरती मिळाला हा विकेट अक्षय जाधव या खेळाडू. विजय आणि गोट्या यांच्यामध्ये ताळमेल बघायला मिळतोय कारण वारंवार तिथून सांकेतिक चिन्हांच्या माध्यमातून ते इशारा करत आहेत कोणता सॉन्ग प्ले झाला पाहिजे. खरं तर तुम्ही पाहता या ठिकाणी त्यांच्या खरं तर आवडीनुसार तुम्हाला आता सॉन्ग प्ले करावे लागतील. डीजे आपण लक्ष द्या. टोटल 10 धावा धावफलकावरती आहेत आणि गडी बाजले 3. 3रा षटकामध्ये राहुल श्रेष्ठ हा खेळाडू अतिशय चांगला ऑलराऊंडर या टीममधला नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय सुयेश भटा खेळाडू आहे मैदानाच्या आतमध्ये गेलाय. ग्लोव्ज परिधान केलेला हा खेळाडू थोडासा अडचणीमध्ये वाढ होत चालली आहे 50 ओव्हरी संघाच्या वाटेला कारण धावा फार कमी आहेत. परंतु हे मैदान आपण जर का पाहिलं पहिल्या दिवसापासून पहिल्या सामन्यापासून अनेक संघांना अनेक खेळाडूंना मात्र धावांसाठी इथे संघर्ष करावा लागला. आता इथे देखील तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. ऑन साईडला हा फटका एक्झिक्यूट केलाय डीपमध्ये त्या ठिकाणी फिल्डर आहेत आणि खूप चांगली फिल्डिंग. दुशांत भोईर हा खेळाडू त्या ठिकाणी आहे त्याच्याकडून चांगली फिल्डिंग पार मारी फक्त सिंगल रन पुन्हा एकदा मिळेल. ॲड होईल धावफलकामध्ये सिंगल डबलने मात्र डावा डावाला आकार देण्याचा प्रयत्न चालला दोन्ही खेळाडूंकडून. थेंबे थेंबे तळेसाच्या या उक्तीप्रमाणे मात्र आता हा खेळ शांत आणि संयम. सुयश भटचा हा फटका लॉफ्ट केला होता ऑन साईडमध्ये कमालीची झेल. कॅच ऑफ द डे कॅच ऑफ द टुर्नामेंट दिनेश श्रेष्ठ अफलातून झेल पकडला एका क्षणाला पाय स्किट झाला परंतु शरीराचा समतोल ठेवला चेंडूवरती नजर ठेवली आणि अफलातून झेल कॅरी केलाय दिनेश श्रेष्ठ या खेळाडूने. बघा तुम्हाला स्क्रीनमध्ये पाहायला मिळेल कमालीचं खरं तर हे डेडिकेशन कमिटमेंट काय होती दिनेश श्रेष्ठजी. सुरुवातीला अगदी समोरच्या दिशेमध्ये गेडा धावून आणि अशा झेल पकडणं सोपं नाही आहे. कधी कधी खेळाडू द्विधा मनस्थितीमध्ये असो झेल पकडणार की बॉलला थांबवणार
या दोन गोष्टी त्यांच्या मनामध्ये असतात आणि अतिशय क्विकली प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर केला आणि अप्रतिम झेल त्याने कॅरी केला. राहुल श्रेष्ठला मात्र साथ दिली आहे दिनेश श्रेष्ठ या खेळाडूने. सुयश बडा आऊट झाला. धावसंख्या आपण पहिली 12 4 धावा कर गडी बाद षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहिलं तर तिसरं मार्गस्थ आहे. 2.4 चेंडूचा खेळ संपला. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. सेन्सेबल क्रिकेट, फक्त दिशा दिली आहे जिथे कोणताही शतरक्षक नाही आहे अशा ठिकाणी मात्र नोमॅन्स लँडमध्ये हा फटका आणि त्यानंतर मात्र तुम्ही पाहताय 2 धावा बऱ्याचशा अवधीनंतर मात्र आल्या त्या म्हणजे फणस डोंगरी संघाला. 2 रन मतच्या मदतीने मात्र धावसंख्येत वाढ. एकूण धावसंख्येत आपण विचार केला तर 14 धावा धावफलकावरती आहेत. गडी बाद झाले 4. पाहुण्यांचं शुभ आगमन, प्रत्येक पाहुण्यांचा यथोचित असा मानसन्मान इथे केला जाईल. खरं तर या स्पर्धेसाठी आम्ही पाहिलं गतवर्षी मोठ्या संख्येने मान्यवरांची मांदी आली. इथे लॉफ केलं बॉलला, हा फटका देखील फसला आहे परंतु झेल मात्र सुटलाय. हरेश करून अपेक्षा नव्हती या खेळाडून मात्र हा झेल सोडलाय आणि या तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम कॅमेरामनचं आता कार्य पाहायला मिळेल GTCच्या माध्यमातून हा खेळाडू रिटर्न क्रीजमध्ये पोहोचलेला आहे की नाही, की अगदी रनआउट झाला हे. त्या दिवसामध्ये पाहायला मिळेल खेळाडू नॉट आउट. आपल्या खरं तर क्रीजमध्ये रिटर्न क्रीजमध्ये खेळाडू पोहोचलाय याचं मात्र खरं तर आम्हाला उत्तर मिळालेलं आहे तिसऱ्या पंथांकडून. आणि स्पर्धेचा उद्घाटन समारंभ जर का आपण पाहिलं तर पेण नगर परिषदेचे CEO आदरणीय जीवनजी पाटील साहेब आणि त्याचबरोबरीने खऱ्या अर्थानं पोलीस निरीक्षक पेण मुख्य अधिकारी आदरणीय देवेंद्रजी पोळ साहेबांची उपस्थिती आपण इथे पाहिली आणि त्यानंतर त्यांच्या बरोबरीने API दादर सागरी सन्माननीय गोविंद पाटील साहेबांची उपस्थिती आपण पाहिली आणि त्याचबरोबरीने खऱ्या अर्थानं ज्यांची उपस्थिती होती अति परिश्रमाची मूर्ती म्हणून आपण सन्मानाने आईकडे पाहतो. आणि आज काल आपण पहिल्या उद्घाटनीय कार्यक्रमासाठी आदरणीय DK कांबळे साहेबांच्या मातोश्री श्रीमती शांताताई कांबळे यांची आपण उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाहिली. मोठ्या संख्येने मान्यवर, मग राजकीय क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल किंवा अनेक क्षेत्र असेल, आपण पाहिलं त्या क्षेत्रातील सर्व पाहुणे मंडळी या ठिकाणी तुम्हाला मोठ्या संख्येने पाहायला मिळतील. 15 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ संपला. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट मॅच विंधने विपक्ष अलिबागचा संघ आहे. नवगाव या दोन्ही टीमच्या कॅप्टननी ते रिपोर्टिंग करा. टॉस केला जाईल या इनिंग नंतर. दोन्ही संघनायकांना आम्ही विनंती करत आहोत आपण टॉससाठी इथे रिपोर्टिंग करा आणि आपल्या टी शर्ट्स घेऊन जा. दोन्ही संघांना विनंती असेल आपल्या टी शर्ट घेऊन जा. दुशांत चांगला बॉल डिलिव्हर केला, कट करण्याचा प्रयत्न होता. आणखीन एक खरं तर डॉट बॉल, डॉट पर्सेंटेज संदीप भोईर आपण कालच्या दिवसापासून जास्त प्रमाणात पाहिले आणि त्याच्याचमुळे की काय लो स्कोरिंग सामने जास्तीत जास्त पाहायला मिळाले. परंतु तुम्हाला इथे आता 11 बॉलमध्ये आक्रमण करावं लागेल. किमान 30+ रन जर केल्या तर त्या फायटिंग टोटल असतील. परंतु समोर आहे उसारली संघ, शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करणारा. आज ओमकार हरपाल टीममध्ये नाही आहे, त्याचा ॲडव्हान्टेज मात्र उसारली संघाने घेतला. टॅपिंग क्रिकेट खेळायचं होतं. पुन्हा एकदा धीम्या गतीने टाकला हा बॉल दुशांत भोईरनं. आणखीन एक निर्धाव चेंडू. बॉलिंग ॲक्शन भरपूर चांगली होती. अगदी अवे फ्रॉम द बॉडी उजव्या याच्याच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला होता. थोडेसे ऑलरेडी शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र हा निर्धाव चेंडू. धावसंख्या मात्र धावफलकावरती स्थिरावलेली. 4 गडी बाद 15 धावा अजूनही 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघा गोट्या सर मार्गदर्शन करत असताना खेळाडूला. मी नेहमी म्हटलं खरं तर पूर्वी जर का आपण पाहिलं तर विकेट आणि बॉलमधलं अंतर वाईटसाठी ग्राह्य धरलं जायचं. आज मात्र आपण जर का पाहिलं फलंदाज आणि चेंडू मधलं अंतर हे वाईटसाठी ग्राह्य धरलं जातं. तुम्ही जेवढे शफल व्हाल तेवढा ॲडव्हान्टेज कधीकधी मिळतो आहे गोलंदाजांना आणि त्याचा वापर. धीम्या गतीने फ्लॅटेड फुल टॉस, ऑन साईडमध्ये बॉलला टर्न केला आहे आणि इथे मात्र एक सिंगल मात्र मिळेल ती म्हणजे बॅटिंग करत असताना खरं तर भूमी 11 फणस डोंगरी या संघाला. 16 धावा धावफलकावरती आहेत. पूर्णपणे बॅकफूटला चाललाय हा फणस डोंगरी संघ कारण त्यांच्या खेम्यामध्ये स्मशान शांतता आहे. मोटिवेशन केलं जात आहे या ठिकाणी या टॉम पवारला, कारण मधल्या फळीतला एक असा खेळाडू तो कधीही गेअर बदलू शकतो एवढी क्षमता या टॉम पवारमध्ये आहे.
फुल टॉस बॉल बैक टू द बॉलर खेलले खराब फील्डिंग स्वतः फॉलो थ्रू मे बॉल थांबवण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु इथे मात्र बॉल निघून गेला अगदी मागे मागे आणि त्यानंतर मात्र लॉन्ग ऑफ मधला शतरक्षक बॉल खाली आला चेंडू उचलला फेकला दरम्यान मात्र मिळाली ती सिंगल बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा भूमी इलेवन फणस डोंगरी या संघाला पेण तालुक्यातील हा खूप मोठा संघ आहे आणि या संघाच्या अगेन्स्ट मात्र पनवेल तालुक्यातील आणखीन एक मोठा संघ उसारली गावदेवी उसारली हा संघ खेळत असताना दुशांचा पुढचा बॉल बॅकअप दॅन डिलिव्हरी फिंगर थोडेसे रोल केले टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा काही अंशी खाली राहिला आणि थोडासा वळण घेणारा हा चेंडू सबमरीन डिलिव्हरी ज्याला म्हटलं होतं आणखीन एक डॉट बॉल या क्षणाला पाहायला मिळाला दुशांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहिलं तर पाच चेंडू त्याने आतापर्यंत फेकले आणि फक्त दोन रन खर्च केलेले आहेत आणि 17 धावा धावफलकावरती इथे पाहायला मिळतील त्यामुळे 7 चेंडूचा खेळ बाकी आहे 7 बॉलमध्ये तुम्हाला आता भरपूर मेहनत करावी लागेल चांगले चांगले फटके तुम्हाला खेळावे लागतील बॉलला उडवला ऑन साइड मध्ये शतरक्षक राहुल जज करतोय आणखीन एक विकेट झेलबाद झाला खेळाडू अजून एक धक्का बसला भूमी इलेवन फणस डोंगरी टीमला काल सन्माननीय माजी केंद्रीय मंत्री आनंदजी गीते साहेबांची उपस्थिती आपण या स्पर्धेमध्ये पाहिली आणि येत्या 3 दिवसामध्ये तुम्हाला खरं तर शिवसेना नेते आमदार चिपळूण गृहागर अतिशय खरं तर आक्रमक असे हे नेते सन्माननीय भास्करजी जाधव साहेबांची देखील तुम्हाला इथे पाहायला मिळेल उपस्थिती इथे पाहायला मिळेल त्याचबरोबरीने माजी कॅबिनेट मंत्री तथा पेण मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय रविशेठ पाटील साहेबांची उपस्थिती तुम्हाला येत्या काही दिवसामध्ये पाहायला मिळेल आणि त्याचबरोबरीने विधान परिषद आदरणीय भाई जयंत पाटील साहेबांनी तुम्हाला इथे उपस्थिती पाहायला मिळेल येत्या 5 दिवसामध्ये मोठ्या संख्येने खरं तर राजकीय क्षेत्रातील मोठी मंडळी राहुल श्रेष्ठ यावेळेस लास्ट ओव्हरमध्ये आलाय 2 धावा या चेंडूवरती मिळाल्या 2 रनच्या मदतीने मात्र धावसंख्येत वाढ एकूण धावा स्कोअर कार्डवरती पाहायला मिळेल तुम्हाला 5 गडी बाद 19 धावा दुसऱ्या दशकाकडे वाटचाल टॉम पवार आता स्ट्रायकिंग एंडला आलाय अभी नाही तो कभी नाही या उक्तीप्रमाणे खेळ करावा लागेल मरुआई बिंदने टीम कॅप्टन चला मरुआई बिंदने संघाचा संघनायक बघा एकमेकांशी या ठिकाणी टक्कर झाली कॉलिंग नव्हतं आणि त्यानंतर मात्र ताळमेळ बिघडलं आणि इथे मात्र सांघिक यश मिळालं पुन्हा एकदा गावदेवी उसारली टीमला स्वरूपात टॉम पवार हा खेळाडू इथे बाद झालाय पूर्णपणे मित्र मंडल पेन भारी आहेत आयोजक वक सुंदर मित्र मंडल पेन भारी आहेत आयोजक प्रीतम दादाच्या वाढदिवसानिमित्त ठेवला टीके वारंवार आपण जर का पाहिलं तर पूर्णपणे डॉमिनेट केलंय फलंदाजांना चांगली बॉलिंग इथे पार मिळाली उसारली संघाकडून नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय अक्षय हा खेळाडू ज्युनियर अक्षय जाधव बाद झाला आता अक्षय नवीन आलाय हर्षल पाटील हा खेळाडू स्ट्राकिंग एंडला लोअर फुल टॉस बॉल टेक्निकचा वापर आणि इथे मात्र मिड विकेटच्या दिशेमध्ये हा फटका फेड खरं तर हा मूवी आता नुकताच रिलीज झाला आहे आणि ह्या इथे दर्शवतात आणि असं म्हणतात ना वेळ पाहून बेवडे होऊ नका वेळे होऊन आवडीचा उद्योग करा पैशाच्या प्रेमाने तुम्ही जिंकून जाल वेळ पाहून बेवडे होऊ नका वेळे होऊन आवडीचा उद्योग करा पैशाच्या प्रेमाने तुम्ही जिंकून जाल खूप चांगला मेसेज आहे आणि एक नवीन मूवी इथे आला आणखीन एक चांगला फटका उंच गेलाय बॉल झेलकाली क्षेत्ररक्षक दिनेश श्रेष्ठ आणखीन एक चांगला झेल पकडला आणि मोठा धक्का बसला तो म्हणजे भूमी इलेवन फणस डोंगरी टीमला प्रीतम दादाच्या वाढदिवसानिमित्त
विकेट वर विकेट आणि त्यानंतर नवीन फलंदाज आता मैदानामध्ये गेलाय उदय गद्रे हा खेळाडू खरंतर उत्कृष्ट लेदर क्रिकेटर आणि आपण पाहिला तर एका बाजूला बंटी पेंडारी इको असेल खेळाडू त्या खेळाडूंसोबत त्यांनी भरपूर चांगला प्रवास क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये केलाय आणि लेदरचं सध्या प्रशिक्षण देखील देतोय तो आपल्या नवीन खेळाडूंना बरं मरुआई बिंदने टीम कॅप्टन शेवटचा ऑफिशियल कॉल आहे आपण टॉससाठी या सन्मान दिला बॉलला आता ही वेळ नाही आहे सन्मानाची इथे आक्रमण करावं लागेल कारण स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये तुम्ही फलंदाजी करताय परंतु सेन्सेबल सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट आणि त्यानंतर इथे आपण पाहताय अति काही संकटांनी आणखीन एक विकेट या ठिकाणी मिळाला रनआउटच्या स्वरूपात बघा गोट्या दाखवतात बोट उंच करून हा खेळाडू बाद आणि 24 धावा फलकावरती आहेत अजूनही पहिल्या सत्रातील आता 25 मापी असावी सात गडी बाद झालेल्या आहेत आय थिंक आठ खेळाडू बाद झालेत आणि या धावा फलकावरती आहेत त्या म्हणजे 26 आठ गडी बाद झालेत दहाव्या क्रमांकाचा हा खेळाडू विवेक मोठा फटका प्रॉपर टायमिंग उदयच्या मध्ये आणि गोट्याचं एंटरटेनमेंट खरं तर उदय गद्रेबद्दल एकच म्हणेल फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट काय टायमिंग होतं आणि काय शॉर्ट सिलेक्शन होतं अगदी नजाकत या फटक्यामध्ये पाहिली आणि शेवट गोड करणार तो षटकार 32 धावा फलकामध्ये लागल्या आता या ठिकाणी येणाऱ्या 5 षटकामध्ये येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 33 रनची गरज येस डेफिनेटली चला आपण दुसऱ्या सत्रामध्ये ऐकूया पुढचा आवाज आमचे रुपेशजी पाटील असतील त्यांच्याकडे आपण बोलूया थँक्यू सो मच मी खरंतर वक्रतुंड मित्र मंडळाचे सभासद रोहन यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आदरणीय लालचंद मुंडे उसारली गावचे आमचे चांगले आयोजक आहेत आणि उत्कृष्ट फोटोग्राफर देखील आहेत त्यांचा आपण इथे सन्मान करावा रोहन यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण इथे व्यासपीठ घ्यायचा आहे चला आपण इथे सन्मान घेऊया रोहन यांच्या शुभ हस्ते सर्वप्रथम लालचंद मुंडे उसारलीचे आमचे खरंतर चांगले आयोजक आणि त्यांचा हा सन्मान आणि उसारली संघाचे बिग सपोर्टर आहेत त्यांचा आपण इथे सन्मान घेऊया आयोजकांना विनंती आहे आणि त्यानंतर माऊ 11 नवगाव संघाचे स्पॉन्सर सन्मान निखिलजी पवार यांचाही आम्ही इथे सन्मान घेणार आहोत सर्वप्रथम आदरणीय लालचंद मुंडे साहेबांचा हा सन्मान इथे केला जाईल आज डीके चषक 2023 या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती आणि त्यांचा हा सन्मान इथे आपण या व्यासपीठात घेत आहोत त्यांचंही मनपूर्वक स्वागत आणि त्यानंतर सन्मान केला जाईल माऊ 11 नवगाव संघाचे पॅकर निखिलजी पवार यांचा आपण इथे सन्मान करूया खरं तर या व्यक्तिमत्वांचा सन्मान करायला हवा कारण अनेक स्पर्धांमध्ये संघांच्या सहवास आपण ऐकत होतात
सध्याच्या घडीला मात्र जो आवाज सगळ्या आयोजकांना हवा हवा असा आहे तो रोशनजी पाटील सर तारा. थँक यू व्हेरी मच रोशनजी पाटील सर तारा. तर जाऊया मॅचकडे. फणस डोंगरी ही टीम खेळत असताना इथे फणस डोंगरीचे फॅन आणि आमचे मित्र संदीप पाटील घोडाबंदर आणि त्याचबरोबर राहुलजी पाटील घोडाबंदर यांचंही इथे शुभागमन झालं. त्यांचंही आम्ही इथे वेलकम करत आहोत. आणि साईभक्त संताजी पाटील फणस डोंगरी यांच्याकडनंही खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात फणस डोंगरी पेन टीमसाठी. जाऊया मॅचकडे. मॅच रंगतदार आहे. आपण जर पाहिलं कालच्या दिवसापासून कालच्या सत्रापासून तर लो स्कोरिंग मॅचेस याच मैदानावरती होताना पाहायला मिळाल्या. डी के चषक 2023 हे भव्यदिव्य आयोजन आपल्या भेटीस आलंय. आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर या पेन टेनिस क्रिकेटला एक वनवैभव प्राप्त करून देणारी स्पर्धा आपल्या भेटीस आली कालच्या दिवसामध्ये. आणि बुधवारी मात्र या स्पर्धेची फायनल आपल्याला पाहायला मिळेल. प्रीतमदादा म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त वक्रतुंड मित्रमंडळ पेन आयोजित डी के चषक 2023 असं हे दमदार ददीप्यमान सोहळा आपल्या भेटीस आलाय. याच मैदानावरती लल्लाजी वास्कर सर यांच्या अगदी बुद्धिमत्तेतून सुचलेली एक संकल्पना पेन प्रीमियर लीग लीगमधील आणखी एक दर्जेदार स्पर्धा आपल्या भेटीस येणार आहे याच महिन्यामध्ये. त्यांचे मुख्य आयोजक लल्ला वास्कर जे आपल्याला मुख्य अतिथी कक्षामध्ये पाहायला मिळतात. खूप प्रेम क्रिकेटवरती आणि या पेन तालुक्याचा टेनिस क्रिकेटमध्ये नाव जर उंचावलं कोणी असेल तर आवर्जून नाव घेतलं जाईल लल्लाजी वास्कर सर. तर टार्गेट इथे सेट केलं 33 धावांचं. 32 धावा इथे जमवल्या होत्या फणस डोंगरी पेन या टीमनं. आणि समोर मात्र उसाडली टीम. प्रणयजी भगत सर यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात या गावदेवी उसाडली टीमसाठी. व्हेरी फर्स्ट बॉल इथे मात्र घेऊन गोलंदाज तयार आहे नरेश सावंत. हरेश स्ट्राइक इनला. हो पहिलाच बॉल इथे स्टेटेड करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. झेल घेतला जाईल का. हो व्हॉट अ डाय इथे मात्र पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षणाचा दर्जा मात्र दाखवण्याचा जाते. आणि अर्थातच त्याच टीमनं मात्र इथे पहिल्याच बॉलवरती हरेश या फलंदाजाने मात्र दाखवली आक्रमकता आणि बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. निलेजी पाटील सर विंदने टीमच्या अध्यक्षस्तंभ आमच्या इथे उपस्थित झाले. त्यांचंही मनापासून या अतिथी कक्षामध्ये सहर्ष सहर्ष स्वागत केलं जातोय. निलेजी पाटील साहेबांना नेहमी पाहिलं. यस गोट्या अंपायर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे गोट्या अंपायर यांच्यासाठी मैदानाच्या अगदी सारे बाजूनी. कारण आज या स्पर्धेसाठी रंगत आणली आहे गोट्या अंपायर यांनी. नरेश गोलंदाजी मार्गवरती. हो हलक्या त्यांना डिफेन्सिव्ह फटका पाहायला मिळाला. यॉर्करचा बॉल होता तेवढ्या चांगल्या प्रकारे डिफेन्स केलाय हरेश या मात्र फलंदाजांनी. नरेश सावंत आपण पाहतोय दर्जेदार गोलंदाज जाहीर या पेन विभागातील आपल्याला पाहायला मिळतात. ऑलराऊंडर फॉर्मॅटमध्ये बसणारा खेळाडू आहे आणि पूर्णपणे याच पहिल्या षटकामध्ये खूप निर्भय असणार आहे फणस डोंगरी टीमसाठी. कारण या षटकामध्ये जर विकेट येतोय तर मात्र थोडीशी इथे फणस डोंगरी टीम सुस्थितीमध्ये येईल. हो फटका चांगला पहा थोडासा दुर्बळ. संधी प्राप्त केली होती क्रिएट इथे मात्र केला होता ट्रॅप केलं होतं ट्रॅपिंग रचलं होतं परंतु क्षेत्ररक्षक थोडासा दूर पाहायला मिळाला. नंतर ही पहिली विकेट मात्र नावी गेली असती नरेश सावंत यांच्या म्हणजे नावावरती. ही जोडी खूप महत्वाची आक्रमकता या दोन्ही फलंदाजांमध्ये वारंवार गावदेवी उसारली या टीमकडनं मात्र पाहायला मिळते अरुण आणि नरेश. अरुण भगत स्ट्राइक इनला राईट अमोर द विकेट नरेश सावंत.
उसकेट करण्याचा प्रयत्न डेफिनेटली अफलातून क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश केलाय गावदेवी उसारली संघाचा हा नेहमी क्षेत्ररक्षक आपला नावाचा परिचय देतो सावंत पवार टॉम पवार टॉम पवारला आज फॉर्म मध्ये येताना पाहायला मिळालं नाही अभिजीत जर लक्ष द्यायचं कॅमेरामन आमचे अरुण भगतला पाहिला इथे ऑन ड्राइव्ह करायचं होतं बॉल अगदी क्षेत्ररक्षकाला चुकून बॉल चाललाय टप्पा 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 बाउंड्री लाईनच्या पलीकडे धावायचा चांद सितारे तारे इथे मात्र येताना पाहायला मिळाले अगदी प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा मात्र गोट्या अंपायर आपल्याला पाहायला मिळतात या भारतामध्ये प्रसिद्ध असणारं नाव टेनिस क्रिकेट जगतामधील आपल्याला पाहायला मिळेल पंचांच्या भूमिकेमध्ये नेहमीच पाहिलंय मोठमोठ्या स्पर्धा त्यांच्याकडनं कव्हर केल्या गेल्यात अरुण भगतला पाहतो स्ट्राईक इनला धावफलकावरती धावा नऊ धावा मात्र इथे लागल्या जात आहेत जस्ट ब्लँक केस इथे मात्र दिला जातोय गोट्या सावंत यांच्याकडनं प्रेक्षक सुद्धा खुश आहेत बऱ्याचशा कमेंट येतात आपल्यासाठी चांगलं इथे डीके चषक 2023 ला मात्र रंग तांदणा पाहायला मिळतात आपल्याला हो फटका फसला टायमिंग इथे मात्र मिस मॅचिंग पाहायला मिळालं क्षेत्ररक्षक येतील तिथे झेल घेतला जाईल का परंतु पहा अगदी महत्त्वाची विकेट होती परंतु दूरवरचा प्रवास केला चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्नही झाला होता परंतु झेल अगदी निसटलाय बॉलला या कवीमध्ये आपल्या घेण्याची गरजेचं होतं कारण फलंदाज हरेशची विकेट होती आणि हरेश किती महत्वाचा फलंदाज आहे गावदेवी उसरली या टीम मधनं खेळताना पाहायला मिळतो षटक क्रमांक समाप्त झालाय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा येत आहेत ते 11 धावा तर मी अतिथी कक्षामध्ये इथे जाईन प्रीतम दादांच्या वाढदिवसानिमित्त ठेवला डीके चषक थँक यू व्हेरी मच डीजे अक्षय स्मृती विंदने यांच्या इथे मात्र आपण पाहतोय की सन्माननीय आदरणीय निलेजी पाटील साहेबांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे तर मी पेन प्रीमियर लीगचे सर्व आपल्याला पाहायला मिळेल लालाजी वासकर साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान मी घेण्याची विनंती करेन निलेश पाटील साहेबांचं क्रिकेटवरती प्रेम त्यांचं आपण नेहमी पाहिलंय आणि क्रिकेट ज्याच्यावेळी आपली टीम विंधने टीम ज्याच्यावेळी कुठे जाईल तिथे मात्र ते उपस्थित असतात आणि एक लिसंट खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं एक सर्वोत्कृष्ट खेळाडू लल्ला वासकर आणि एक सर्वोत्कृष्ट खेळाडू बेस्ट ऑफ बेस्ट असा हा सन्मान मात्र इथे केला जातोय माहेशी उबदार शॉल आणि त्याचबरोबर या स्पर्धेची मुख्य आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि हे तेजस्वी फुलांचा पुष्पगुच्छ देऊन मात्र इथे निलेजी पाटील साहेबांना मात्र इथे सन्मानित करण्यात येते थँक्यू व्हेरी मच सर आपण इथे उपस्थित झालात आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर या स्पर्धेला अतिथी कक्षाला मात्र इथे शोभा आली धावफलकावरती धावा इथे आल्यात त्या 11 धावा हो फटका तर किसला इथे पहा डीप फॉरवर्ड रिजन मध्ये अगदी डोक्याच्या वरना फ्लाय करतोय बॉल चालला सीमा पार फलंदाज हरेशच्या बॅट मधून मात्र येतोय चौकार क्रिकेटचं मैदान हय्यामची जन खेळाडू जमले अनेक प्रीतम दादांच्या वाढदिवसानिमित्त ठेवला डीके चषक निश्चित प्रीतमदादा मात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त औचित्य साधून वक्रतुंड मित्रमंडळ पेन यांच्या संयुक्त विद्यमाने डीके चषक 2023 मात्र हे भव्य दिव्य आयोजन 15 धावा धावफलकावरती लागल्यात येणारे 22 बॉल आणि 18 धावांची गरज असेल हा षटक खूप महत्वाचा असणार आहे आणि उदयला पाहतोय आपण दुसऱ्या षटकासाठी
लॉन्ग ऑफ रिजन मध्ये वाइडिस लॉन्गरला बॉल ट्रॅव्हल झाला एकदा अलॉन्ग द कार्पेट मात्र खेळून काढला होता सिंगल मात्र इथे येईल हरीश यांच्या बॅट मधून पाहायला मिळालं एक सिंगल नंतर 16 धावा धावपळकावरती लागल्या जातात गावदेवी उसरली ह्या टीमच्या चांगला खेळ इथे मात्र गोलंदाजी करत असताना पाहायला मिळेल गोलंदाजी करावी लागेल चांगली फोनस डोंगरी या टीमला आपल्या सर्वोत्कृष्ट बेस्ट ऑफ बेस्ट आताचा गेम तुम्हाला मात्र दाखवावा लागेल या डीके चषक 2023 साठी ओहो बॅटला ब्रश इथे मात्र स्क्विकेट करण्याचा प्रयत्न आणि यस पंचांचा इशारा काय येतोय बॉल बॅट आणि बॉलचा कोणता संपर्क नाही काय मात्र पंचांचा इथे योग्य निर्णय अगदी दर्जेदार दोन्ही पंच मात्र पाहायला मिळतात आजच्या दिवसामध्ये गोट्या पंच यांचा तर आपण उल्लेख केलाय अगदी अनेक लाखाहून फॉल फॉलिंग त्यांचं मात्र पाहायला मिळतात इन्स्टावरती असतील व्हॉट्सअपवरती असतील फेसबुकवरती असतील परंतु तेवढेच आमचे प्रवीणजी आंद्रे सर यांचं आवर्जून पेन तालुक्यामध्ये आदरानं नाव घेतलं जातं या क्रिकेटमध्ये आणि तेच मात्र पाहायला मिळतात स्ट्राईक एंडला पंचांच्या भूमिकेमध्ये आणखी एक दर्जेदार बॉल जी गोलंदाजीची गरज आहे एकदम फ्लॅटेड डिलिव्हरी मात्र पाहायला मिळाली डॉट बॉल येतोय उदयकडनं उदय मात्र करामत करेल का आणि इथे मात्र ही महत्वाची जोडी फोडण्यामध्ये सलामीची जोडी फोडण्यामध्ये यशस्वी होईल का परंतु गावदेवी उसरली ही टीम आहे पनवेल आणि रायगड मधील एक नामवंत टीम त्या टीमला मात्र रोखलं जाईल का ही मात्र चर्चा पाहायला मिळेल डगआउट मध्ये फणस डोगरी टीमच्या हो आता संधी क्रिएट झाली ट्रॅप केलं होतं ट्रॅपिंग केलं होतं ट्रॅप मध्ये अडकलाय आणि फलंदाज बाद अरुणच्या विकेटची गरज होती ती विकेट मात्र प्राप्त करून दिली चर्चा होती उदय हे काम करेल का डेफिनेटली ते काम केलंय आणि विकेट क्रमांक एक मैदानाच्या बाहेर 16 या धावसंख्येवरती टीम गावदेवीची रंग लाया नसा नसा ते जोश भिड़ लाया मराई विंधने वर्सेस माऊ इलेवन नवगाव या दोन्ही संघांना विनंती असेल की आपण लगेच टॉस साठी यायचं आहे आमचे आदरणीय डीके साहेब यांचंही शुभ आगमन अतिथी कक्षामध्ये होताना पाहायला मिळतोय आणि आज दिवसभर पाहतोय या व्यासपीठावरती अतिथी कक्षामध्ये अनेक मान्यवरांची मात्र मांदे आली आहे त्यांना पाहायला मिळाली हा प्रेम आहे आमच्या डी के साहेबांवरचं आणि प्रत्येक जण या स्पर्धेला भेट देताना पाहायला मिळालं तर मी इथे ऑफिशियली कॉल करेन आणि लास्ट कॉल असेल इथे मरोई विंधणे वर्सेस माऊ इलेवन नवगाव या दोन्ही टीमला की फर्स्ट इनिंगच्या अगोदर टॉस होणं खूप अपेक्षित होतं तसं झालं नाही तर मी विनंती करेन की टॉससाठी यायचं नेक्स्ट मॅच आपली आहे ओहो यस डेफिनेटली तयार रेडी हम तयार आहे कॅमेरा तयार डीजे तयार मागे प्रेक्षक तयार उजव्या बाजूला प्रेक्षक तयार डाव्या बाजूला प्रेक्षक तयार गोट्या अंपायरचं मात्र ही आदा पाहण्यासाठी अनेक जण इथे मात्र गोट्या अंपायरला पाहण्यासाठी आलेले आहेत आणि ह्या डीके चषक 2023चा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत कारण रायगडमधील एक नामवंत स्पर्धांपैकी एक आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय त्याचं नाव आहे डीके चषक 2023 तिसऱ्या षटकासाठी चेतन घरातला पाहतोय आपण गोलंदाजी मार्क वरती तर स्ट्राईक इनला फलंदाज हरीश मुंडे एक नाव वादल आपल्याला नेहमीच गोंगावताना पाहायला मिळालंय गावदेवी उसारली टीमसाठी हरीश मुंडे स्लो डिलिव्हरी पहा गती गती कमी गतीनं मात्र बॉल डिलिव्हरी केल्या गेल्या होत्या आपल्या बोटांची जादू आहे ना त्या मात्र बॉलच्या फरवरती चालवली आणि आपल्या गोलंदाजीची कलात्मकता मात्र दाखवली आपल्या नावाचा परिचय दिलाय चेतन गरत या गोलंदाजांनी नेहमीच फणसडोंगरी पेन या टीमकडनं खेळताना महत्त्वपूर्ण गोलंदाजी करण्यासाठी या गोलंदाजाला ओळखले जातात बरेचसे फॅन इथे मात्र क्रीडारसिक आपण फणसडोंगरी पेन या टीमकडनं मात्र आलेले पाहायला मिळतात आपल्याला अगदी समालोचक कक्षाच्या उजव्या हाताला लॉंग ऑन रिझनमध्ये ऑन ड्राईव्ह करायचा होता मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षणही पाहायला मिळालं तोपर्यंत मात्र इथे धावा कम्प्लीट केल्या जात आहेत दोन धावा आणि धावफलकावरती धावा इथे लागल्या जातील त्या 18 धावा लागल्या जातील अठरा धावा 18 ऑन स्कोरबोर्ड येणारी बॉल असेल 16 आणि 15 धावांची गरज आहे विजयासाठी
डेफिनेटली मैच हाई वोल्टेज है, बॉल टू बॉल मैच ज्यादा वे जो ना वे मात्र रंगतदार मैच होता पाया मिलते है। वो खराब क्षेत्ररक्षण तिथे पहा, अगदी दर्जेदार क्षेत्ररक्षक है, ऑलराउंडर नेहमीच मुख्य खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं। उदय याच्याकडनं मात्र थोडीशी मिसफील्ड होताना पाहायला मिळेल, त्याचा परिणाम पेनल्टी मिळेल तुम्हाला एक धावेची, एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल। आणि या एके धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत, त्या 19 धावा। यस डी जे सिस्टम आपल्याला पाहायला मिळते इथे, त्याचप्रकारे आमचे डी जे ऑपरेटर वाशी विभागातील सर्वोत्कृष्ट डी जे ज्यांचा आहे सुभाजी पाटील जनवली यांची इथे उपस्थिती होताना पाहायला मिळते। तर मी विनंती करेन की या, आपलं इथे मात्र सहर्ष स्वागत आहे डी के चषक 2023 मध्ये सुभाष पाटील जनवली। बॉल केला लॉंग ऑफ रिझन मध्ये, ऑफ ड्राइव करायचा होता, क्षेत्ररक्षक आहे तिथे, बॉलला अडवला जाईल तोपर्यंत सिंगल मात्र कंप्लीट केली जातो इथे। आणि यस डेफिनेटली पहा काय घडलंय, डेफिनेटली चतुराई 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 मात्र पाहायला मिळते डी डी जे। यस डेफिनेटली सुमित्र संगीत इथे मात्र पाहायला मिळते समीर डीजे यांच्याकडनं, अगदी आज कालच्या दिवसापासून ते बुधवारपर्यंत मात्र हा डीजे सिस्टम आपल्यासाठी मात्र कार्यरत असताना पाहायला मिळेल। आणि त्यासाठी मात्र खास आकर्षण डी के चषक 2023 पाहायला मिळतं, ते म्हणजे गोट्या अंपायर, आणि यांचा आनंद घेण्यासाठी क्रीडा रसिक मात्र इथे मात्र उपस्थित असताना पाहायला मिळालं। ही स्पर्धा अगदी सफल होताना पाहायला मिळते, नावारूपाला जाताना पाहायला मिळते, रायगड जिल्ह्यामध्ये या स्पर्धेची नावाची चर्चा मात्र होताना पाहायला मिळाली, अनेक व्हॉट्सअप ग्रुपवरती क्रिकेटच्या मात्र या स्पर्धेची चर्चा होताना पाहायला मिळाली। विकेट करण्याचा प्रयत्न होता, पुल करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या मधोमध आला नाही, शॉर्ट्स केले क्रीजनमध्ये, बॉल मात्र ट्रॅव्हल झाला, बॉल अडवला जाईल तिथे, सिंगल मात्र इथे कंप्लीट केली जाईल। आणि या सिंगल नंतर 21 धावा मात्र धावफलकावरती लागल्या जातात, आता येणारी बॉल असतील 13 आणि गरज आहे विजयासाठी ती 12 धावांची। काय होईल, काय घडेल, कोण जिंकेल, जिंकेल काय ते मात्र फणस डोंगरी पेन टीम की जिंकेल इथे गावदेवी उसारली, अगदी पनवेलवरनं मात्र इथे लाईव्ह मॅच मात्र पाहिली जाते, अनेक क्रीडा रसिकांची मात्र नजरा या मॅचवरती आहेत, तर कोण जिंकतील पेन तालुका की पनवेल तालुका याची ही चर्चा। स्क्विकेट करण्याचा प्रयत्न थर्ड मॅन रिझनमध्ये, क्षेत्ररक्षक मात्र तेवढाच टॉम यांच्याकडनं मात्र केलं जातोय, आणि एक सिंगल मात्र परत एकदा घेतली जाईल, सिंगलने मात्र फारसा फरक पडणार नाही, मॅच सेटअप होईल, षटक क्रमांक समाप्त झाले इथे तिसरं, 3 षटकांच्या खेळीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात, त्या 22 धावा, येणारे 12 बॉल आणि 11 धावांची गरज, आणि ड्रिंक ब्रेक इथे होईल। आयोजकांना विनंती असेल की प्लीज पाणी घेऊन मैदानामध्ये जायचं आहे, तोपर्यंत ऐकूया समीर डीजे यांच्याकडनं सुमित्र संगीत डीजे। तर चला टॉस इथे मात्र होईल, मरुआई विंदणे वर्सेस माऊ 11 नवगाव या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की टॉससाठी इथे मात्र यायचं आहे। पहा आपल्याला मी वारंवार इथे विनंती करतोय, मॅच अगदी अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे आणि अजूनपर्यंत आपण टॉससाठी मात्र इथे येत नाहीत। मरुआई विंदणे वर्सेस माऊ 11 नवगाव, म्हणतो विंदणे टीम इथे उपस्थित आहे, तर माऊच्या आलेत का, दोघे पण आहेत ना सर, टॉस इथे मात्र घेतली जाईल आणि मी विंदणे टीम प्लीज कॅप्टन यायचं की टॉससाठी यायचंय, विंदणे टीम लास्ट कॉल असेल आपल्याला इथे, विंदणे टीम ड्रिंक ब्रेक मध्ये इथे मात्र टॉस केला जाईल प्लीज। करेन इथे दोन्ही कॅप्टनना, विंदणे आणि नागाव या दोन्ही टीमच्या, नवगाव या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करेन। आणि या पेन टेनिस क्रिकेटमधील वादळ नेहमीच पाहायला मिळतो, ज्यांची टीम सुपर 8 मध्ये पोहोचली ते ललाजी वास्कर सर, पेन प्रीमियर लीगचे मात्र आयोजक, मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळतात, त्यांच्या शुभहस्ते इथे मात्र टॉस घेतली जाईल। डी के चषक 2023 मधली ही मॅच
आणि हाईटचा आणि रनआउटचा रिव्ह्यू घेऊ शकता. आम्ही घेऊ शकतो ना तुमच्यावर. एलबीचा नाही का? एलबीचा नाही का? एलबीचा ना. एलबी व्हाईट सिक्स चेस चेक करू. व्हाईटचा नाही ना रिव्ह्यू. व्हाईट ना व्हाईट. मॅडम चार्जेस गेले. लालाजी वास्कर साहेबांच्या उपस्थितीत मात्र टॉस केला झाला आणि टॉस लागला इथे टीम विंधणे यांच्या बाजूने. काय चॉईस कराल विंधणे टीम? फिल्डिंग क्षेत्रक्षण. आज पाहिलं तर टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्रक्षणच असा इथे मात्र निर्णय घेण्यात येतोय. तर क्षेत्रक्षण का असं बरंच प्रेक्षकांनाही मात्र प्रश्न पडतोय, आम्हालाही पडलाय. तर का क्षेत्रक्षण प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर? पहिलीच मॅच आहे आणि पहिल्या मॅचमध्ये फिल्डिंग घेऊन कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. मी शेवटचा प्रश्न विचारेन, आयोजन कसं आहे डीके चषक 2023? आयोजन खूप सुंदर आहे. आम्ही इथे दरवर्षी खेळतो. गेल्या वर्षी पण सेकंड राऊंडला हरलो, यावर्षी जिंकण्याचा प्रयत्न करू. यस, आपण आयोजनाविषयी काय म्हणाल? बऱ्याचशा क्रिकेट तुमच्या टीमकडनंही पाहिलं, बऱ्याचशा स्पर्धांमध्ये तुम्हाला बाहेर जाताना आम्ही पाहिलंय. परंतु डीके चषक 2023 पेन तालुक्यातील एक नामवंत स्पर्धा आपल्या भेटीस आली, काय म्हणाल आयोजनाविषयी? आयोजन दरवर्षी खूप छान होतं. गेल्या वर्षी पण आम्ही आलेलो, यावर्षी पहिलंच वर्षी आम्हाला खेळायला चान्स भेटला, त्यामुळे लल्लाचा आम्हाला खूप धन्यवाद देतो. बघूया, चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. पहिलीच मॅच आहे, 5 वर्षी मॅच आहे, ग्राउंड खूप छान आहे. थँक्यू. यस, ग्राउंड तर छान आहे आणि या ग्राउंडवरती या मैदानावरती खेळण्याचे अनेक खेळाडूंचे स्वप्न असतात आणि ते स्वप्न काही खेळाडूंचे मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतात. तर थँक्यू व्हेरी मच. जाऊया मॅचकडे. मॅच हाय व्होल्टेज आहे कारण दोन्ही टीम अगदी जिंकण्यासाठी तेवढाच मात्र इथे पराकष्ट करताना पाहायला मिळतील. रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र इथे मैदानाच्या बाहेर फलंदाज मात्र जाताना पाहायला मिळेल राकेश. पाहायला मिळेल कारण येणारी बॉल आता मात्र 10 असतील आणि विजयासाठी गरज आहे 10 धावांची. बॉल टू बॉल ज्याच्या वेळी मॅच जातो ना त्या वेळी मात्र आपण पाहिले वारंवार की मॅच मात्र रंगतदार होताना पाहायला मिळतो. जशी क्रीडा रसिकांना मात्र इथे मॅच हवी आहे ना तशी मात्र मॅच होताना पाहायला मिळेल कारण येणारी 10 बॉल आणि 10 धावांची गरज आहे. टीम गावदेवी उसरली या टीमला. गावदेवी उसरली टीम ही रायगड जिल्ह्यातील एक पेन ही टीम मात्र आपण बऱ्याचशा स्पर्धा मात्र यांनी गाजवलेल्या पाहायला मिळते. हरपाल याची आज उपस्थिती अनुपस्थिती मात्र आपल्याला जाणवतोय पनस डोंगरी टीमला. हो इथे पहा आणखी एक डॉट बॉल येईल का? डेफिनेटली. इथे मात्र पहा काय घडतोय, काय बिघडतोय. टाळ्यांचा कडकडा, शिट्यांचा आवाज इथे मात्र फनस डोंगरी पेन टीमच्या डगआउट मधनं येताना पाहायला मिळेल. आता येणारे बॉल असतील 9 आणि गरज आहे विजयासाठी 10 धावांची. 9 बॉल 10 धावा. मॅच हाय व्होल्टेज. अगदी पाहिलं तर कोणी झाडाखालनं मॅच पाहतोय, कोण मात्र आमच्या सचिन तेंडुलकर पॅव्हिलियन मधनं मात्र मॅच पाहतोय, कोणी मात्र इथे अगदी उजव्या बाजूला मात्र इथे प्रेक्षक वर्ग पाहायला मिळते. आज प्रेक्षकांची मात्र मांदे आली या स्पर्धेसाठी मात्र पाहायला मिळते. डीके चषक 2023 मात्र यशस्वी होताना मात्र पाहायला मिळतोय. आजचा सुपर संडे, रविवारचा दिवस, हाय व्होल्टेज मॅच, 9 बॉल आणि 10 धावांची गरज गावदेवी उसरली या टीमला. हलक्या तर ढकलून काढलाय. पहा तिथे आणखी एक डॉट बॉल येईल का? डेफिनेटली, डेफिनेटली डॉट बॉल मात्र इथे आलाय. मॅच, व्हॉट अ मॅच. अगदी मॅच मात्र जशी प्रेक्षकांना हवी ना तशी मात्र होताना पाहायला मिळते. येणारी 8 बॉल आणि 10 धावांची गरज राहुल आहे स्ट्राईक इनला, नॉन स्ट्राईक इनला हरेश. हरेशच्या बॅटिंगचा विचार केला तर 10 बॉल आणि 14 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून मात्र पाहायला मिळाली. त्याला मात्र स्ट्राईक मिळणं गावदेवी उसारी टीमसाठी खूप योग्य होणार आहे. राहुल अजूनपर्यंत 2 बॉल 2 डॉट खेळलाय. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक तिथे आहे. हा मात्र कॅच पकडला जाईल का? यस, डेफिनेटली पकडला जाईल कॅच आणि फलंदाज बाद राहुल विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर 23 धावसंख्येवरती. 8 धावांची गरज आता मात्र इथे असणार आहे टीम गावदेवी उसरली. 7 बॉल आणि 10 धावांची डीजे. आपण जर पाहिलं हरपाल या नावाची चर्चा झाली, हरपाल आज उपस्थित नाही.
या मॅच मध्ये बरेचशी अडचणी मात्र येतील काची चर्चा मात्र पाहायला मिळाली होती, पण जेव्हा भविष्य धुक्यासारखं दिसताना स्पष्ट दिसताना तेव्हा आपला फोकस हा वर्तमानवरती असायला पाहिजे, आणि तो वर्तमान इथे मात्र ओळखला गेलाय फणस डोंगरी पेन या टीम कडना. हरफाल जरी नसला तरी हम भी कुछ कम नाही आणि ते दाखवण्याचा प्रयत्न मात्र अगदी शेवटच्या बॉल पर्यंत मात्र केला जातोय. अफलातून क्रिकेट सध्याच्या घडीला मात्र पाहायला मिळतोय. गावदेवी उसारली टीम आणि एका बाजूला फणस डोंगरी पेन, काय जल्लोषी ते मात्र पाहायला मिळालं. फणस डोंगरी टीमच्या बाजूने मात्र आलेल्या प्रेक्षक वर्गांचं आणि प्रेक्षक ज्या ज्या वेळी आपल्या बाजूने असतात त्या त्यावेळी मात्र गेम चांगलं होताना त्या टीमचं नेहमीच आपल्याला पाहायला मिळालंय. डीके चषक 2023 रंगामध्ये आणि ढंगामध्ये मात्र येत असताना पाहायला मिळतोय. उदय गोलंदाजी मार्गवरती राईट अमोर द विकेट. हो आणखी एक डॉट बॉल पहा इथे जबरदस्त मात्र गेम पाहायला मिळाला उदयकडना. नशिबावरती अवलंबून राहू नका कारण नशिबाचा भाग हा फक्त 1% असतो मित्रांनो, तर मेहनतीचा भाग 99% असतो. आणि ही मेहनत केली उदय या गोलंदाजानं, कारण या तिसऱ्या षटकामध्ये उदयनं फक्त 10 खर्च केले गेल्यात. एक उदयची जर गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे उदय या गोलंदाजासाठी. काय गोलंदाजी केली, व्हॉट अ गोलंदाजी. 6 बॉल आणि 10 धावा. थोडासा प्रेशर मात्र कमी करणं गावदेवी उसाली टीमचा. आपण ऐकूया समुद्र संगीत डीजे. डोंगरी पेन या टीमसाठी आणि दोघांसाठी जो संघ जो जिंकेल त्यांच्यासाठी 2000 फणस डोंगरी पेन टीम साठी बक्षीस असणार आहे. जर का फणस डोंगरी पेन ही टीम जिंकली तर आमचे मुख्य आयोजक दत्ता साहेब कांबळे डीके साहेब आणि पेन प्रीमियर लीगचे आपण आयोजक पाहतोय लल्ला वास्कर साहेब यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक दिले. या स्पर्धेसाठी 1,00,000 रुपयाची बक्षिस आपल्यासाठी लावण्यात आली, आणखी 2000 रुपये त्याच्यामध्ये ऍड झालेत. काय मात्र पैसा 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 इथे मात्र पाहायला मिळालं. हा प्रेम आहे क्रिकेटवरचं. सन्माननीय आदरणीय दत्ताजी कांबळे डीके सर आणि त्याचबरोबर लल्लाजी वास्कर सर दोन्ही मात्र मातब्बर क्रिकेटचे चाहते आणि क्रिकेट चांगलं कसं मिळेल खेळाडूंना त्यासाठी मात्र करणारे प्रयत्न हे दोन्ही नावं आपल्याला पाहायला मिळतात. दत्ताजी कांबळे डीके सर 6 बॉल आणि 10 धावांचा व्हेरी फर्स्ट बॉल गोलंदाजी मार्कवरती सुयश यश प्राप्त करून देईल का. पहिला बॉल अलोंग द कार्पेट खेळून काढला क्षेत्ररक्षक आहे. डी फॉरवर्ड रिझन मध्ये बॉलला उचलला जाईल, फेके केली जाईल, सिंगल मात्र इथे कम्प्लीट केली जाईल. अगदी इथे आमचा गुणलेखक सुद्धा उठलाय, समालोचक सुद्धा इथे मात्र उठलेत. आमची GTC लाईव्ह टीम सुद्धा मात्र अगदी कॅमेऱ्यावरती लक्ष ठेवून आहे, कारण व्हॉट अ मॅच. अगदी मॅच मात्र रंगतदार येताना पाहायला मिळालंय. प्रेक्षक वर्ग सुद्धा या मॅचवरती मात्र नजर ठेवून आहे. सुयश नाव आहे सुयश, यश प्राप्त करून देईल का फणस डोंगरी टीमला त्याचीही चर्चा मात्र पाहायला मिळेल फणस डोंगरी टीमच्या डगआउटमध्ये. अगदी 24 धावपळकावरती लागल्या, 4 विकेट गावदेवी उसारली टीमच्या मात्र माघारी गेल्यात. काय घडलंय, बॅट चेंज केलं जाईल इथे. संगीत वाजवावं कोणती धून वाजवावी ती मात्र अप्रतिम डीजी समीर यांच्याकडनं मात्र वाजवलं जातोय. येणारी बॉल आता मात्र इथे असणार आहेत 5 आणि विजयासाठी गरज आहे 9 धावांची. 5 बॉल 9 धावा गोलंदाजी मार्गवरती सुयश तर फलंदाजी स्ट्राईक इनला संजय. मंकी विकेट यस डेफिनेटली. ओ युटी JTCच्या मात्र इथे स्क्रीन वरती उमटेल रेड लाईन मध्ये विकेट WICKT अँड ओ युटी आउट फलंदाज.
आणखी एक विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. फणस डोंगरी टीम अगदी मात्र इथे रंगामध्ये आणि ढंगामध्ये सेलिब्रेशन करताना पाहायला मिळतोय. कोणी जिंको कोणी हारो, परंतु सध्याचा विचार केला तर अगदी चांगल्या गतीनं चांगल्या प्रमाणे मात्र खेळताना पाहायला मिळतोय. टीम प्रेरणादायी अगदी खेळ पाहायला मिळतोय. गरुडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणीनं कधी उडण्याचं सोडायचं नाही, कारण येणारे चार बॉल, पाच बॉल आणि नऊ धावांची गरज आहे. पाच बॉल नऊ धावा समीकरण पहा. उदय सुयश मात्र गोलंदाजीसाठी तयार असेल. नवीन फलंदाज संजय मात्र स्ट्राइक इनला. आणखी एक डॉट बॉल पहा गोलंदाजीची कलात्मता. त्या बॉल बॉलवरती बॉलच्या फरवरती मात्र आपल्या बोटांची जादू चालवली. बोटांच्या पप्पी घेत मात्र बॉलला मात्र डिलेवर केलं गेलं आणि बॉलला सांगितलं की तुला इथेच पडायचं आहे. आणि त्यानंतर बॉलनी ही मात्र ऐकलंय सुयश या गोलंदाजाचं आणि यश प्राप्त करून दिलंय या बॉलवरती. आणि डॉट बॉल मात्र पाहायला मिळालं. आणखी एक डॉट बॉल व्हॉट ए गोल व्हॉट अ बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळालं संजयला. मात्र इथे बनवलंय संजय मामा आणि अर्थातच सुयश या गोलंदाजांनी अतिशय दर्जेदार मात्र नमुना पेश केलाय गोलंदाजीचा. आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्व नाही, तर ते आपल्याला का ओळखतात ना याला महत्व आहे. उदयची टर्निंग पॉइंट एक धाव्यांचा तो षटक खूप महत्वाचा आहे पणस डोंगरी टीमसाठी. आणखी एक डॉट बॉल पहा वाटो गोलंदाजी पहा इथे आणि यस इशारा दिला जाईल बॉन्सरचा एक तुम्हाला इथे. आणि अर्थातच बॉल डॉट झाला, येणारे दोन बॉल आणि आता गरज आहे विजयासाठी ती नऊ धावांची. दोन बॉल नऊ धावा. मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे फणस डोंगरी. मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. व्हॉट अ मॅच. दोन बॉल आणि नऊ धावा. यस इथे वॉर्न केला जातोय. बॉन्सरचा मारा तुम्ही केला होतात आणि अर्थातच इथे तुमच्याकडनं एक तुम्ही मात्र बॉन्सर हा घेतलाय. त्याच्यानंतर तुम्ही जर तशा प्रकारची चुकी केली तर तो नऊ बॉलचा मात्र निर्णय देण्यात येईल. दोन बॉल आणि नऊ धावा. हा फटका फसलाय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. झेल घेतला जाईल का? डेफिनेटली झेल घेतला जातोय. आणि यस विकेट फलंदाज बाद संजय बॅक टू डगआउट. यस वक्रतुंड वक्रतुंड मित्रमंडल पेन आणि डीके चषक 2023 आमच्या डीके चषक सन्माननीय आदरणीय डीके साहेबांच्या चेहऱ्यावरती सुद्धा इथे हास्य पाहायला मिळतोय, कारण मॅच तेवढीच रंगतदार मात्र पाहायला मिळतोय. यस संदीपजी पाटील साहेब घोडाबंदर पणस डोंगरीचे कट्टर समर्थक इथे उपस्थित आहेत. यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती आत्मविश्वास आहे. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते ना तोच खरा कर्तृत्ववान आहे. आणि ते दाखवून दिले फणस डोंगरी टीमनं की आमच्याकडे शून्य होतं, धावा कमी होत्या, त्याच्यानंतरही आम्ही प्रयत्न सोडले नाहीत. जरी आमचा हरफल आज टीममध्ये नसला तरी सुद्धा मात्र इथे आम्ही करू शकतो. यू कॅन डू इट हे मात्र हे दाखवले टीम फणस डोंगरी पेन या टीमनं. काय चमत्कार केलंय. अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काहीच किंमत उरली नसती आणि तारे मात्र आज फणस डोंगरी टीमचे चमकताना पाहायला मिळतात. बघा बाउंड्री लाईनच्या फणस डोंगरी टीम शेवटचा बॉल आहे. चुकी करू नका तुमच्याकडनं चुकी. पंच एक मिनिट. तुमच्याकडनं जर चुकी झाली प्लेअर आतमध्ये गेला तर लक्षात ठेवायचं आहे. तिथे थोडं लांब राहायचं आहे प्लीज. उदय आणि सुयश यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. गणेश पाटील यांच्यासाठी एक बॉल नऊ धावा. एक बॉल नऊ धावा जर पाहिलं तर नो बॉल आला तर मात्र इथे समीकरण थोडस बदलेल, परंतु चांगला बॉल आला तर फणस डोंगरी. एक बॉल नऊ. फटका चांगला आहे. बॉल चालला सीमा रेषा पार, परंतु इथे फणस डोंगरीनं दाखवलंय हम भी कुछ कम नहीं. ठोक उडीजी